एकदम खेडे। नमस्कार, एस आर तडका रेसिपी मध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी अधिक महिन्यातील दोंडे हे रेसिपी करणार आहे। तर हे दोंडे कसे करायचे ते आता आपण पाहूया। त्यासाठी मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, हे स्वच्छ निवडून घेतलेली आहे। हे मी आता या भांड्यात, कुकरचे भांडे आहे, या कुकरच्या भांड्यात टाकून मी हे ज्या 4 ते 5 शिट्ट्या मी कुकर करून घेणार आहे। आता ह्याच्याबरोबर तुम्ही भाताचाही कुकर बाजूला लावू शकता की जेणेकरून आपली डाळ आणि भात हे दोन्ही एकदम होतील। चला तर मग आता आपण ह्याचा कुकर लावून मी आता घेणार आहे। धोंडे करण्यासाठी मी एक मीठ परात घेतलेली आहे, त्यामध्ये हे मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। त्या गव्हाच्या पीठामध्ये मी 1/2 चमचा हळद, 1/2 वाटी मैदा आणि ही 2 चमचे तेल आणि हे चवीनुसार मीठ हे चांगले आपण मिक्स करून घेऊया। कारण आपण हे तेल टाकलेलं आहे त्यामुळे आपण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्यामध्ये थोडं पाणी टाकून चांगली ह्याची कणिक मळून घेऊया। आता 3 ते 4 शिट्ट्या आपण हरभऱ्याच्या डाळीला करून घेतलेल्या आहेत। चला तर आपली डाळ कशी शिजली आहे ते आता आपण बघूया। तुम्ही बघू शकता 3 ते 4 शिट्ट्यामध्ये आपली डाळ ही मस्तपैकी शिजलेली आहे। आपण आता ह्यातले पाणी काढून घेऊ। अशा प्रकारे आपण हरभरा डाळीचं पाणी काढलेलं आहे। ह्या पाण्यापासून तुम्ही कटाची आमटीही करू शकता। ही आपली शिजलेली डाळ आहे, ह्यामध्ये 1 वाटीला मी 1/2 वाटे गूळ टाकणार आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये गूळ टाका आणि डाळ आणि गूळ हे मी चांगले आता गरम करून घेणार। डाळ आणि गूळ आपण चांगले गरम केलेले आहे, त्यामध्ये हे 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा वेलची पूड सर्व टाकून ते मिक्स करायचं आणि आपण हे पूर्ण यंत्रात काढू। आपलं आता पुरण तयार झालेलं आहे। आता आपण दिंडे करायला घेऊया। दिंडे करण्यासाठी मी ही कणिक मळून घेतलेली आहे आणि आपली आता चांगली भिजलेली पण आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे। दिंडे करण्यासाठी आता आपण हे गोळे करत आहोत। हे मी पीठ घेतले गव्हाचं, त्यामध्ये बुडवून आपण लाटी करायची। जास्त मोठी करायची नाही आणि जास्त छोटी नाही, मध्यम करायचं आहे आपण लाटा करणार आहे। लाटा केलेली आहे, याची लाटी केलेली आहे। त्याच्यावर आता हे पुरण आपण असं हे चपट ठेवायचं त्याच्यावर हे अशी घडी घ्यायची आणि त्याच्यावर मी अशी घडी घ्यायची। अशा प्रकारे आपण हे आपलं हे भिंड झालेलं आहे। अशा प्रकारे हे माझे दिंड तयार करून झालेले आहेत। ते आता आपण उकडण्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यात पाणी टाकलेलं आहे। त्यावर आता आपण ही चाळण ठेवायचे। चाळणीवर आपण 1/2 चमचा तेल टाकणार आहे। आता त्याच्यावर आपण हे केलेले दिंडे आपण हे उकडण्यासाठी ठेवायचे। आपण जशी मोदक उकडून घेतो त्या पद्धतीने आपण हे उकडून घ्यायचे। आता आपल्याला उकडायला हे 10 ते 15 मिनिटं लागणार आहे। आपण आता हे गॅसवर ठेवूया। तुम्ही बघू शकता की आपली दिंड मस्त पैकी आता उकडून घेतलेले आहेत। हे उकडायला आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागलेले आहेत। चला तर आपण हे दिंड आता एका ताटात काढून घेऊया।
अशा प्रकारे मी दिंड उकडून घेतलेले आहेत. आता आपण हे नैवेद्य आपण हे घरातल्या नैवेद्यासाठी मी पाच केलेले आहेत. हे दिंड मी पाच केलेले आहेत. ह्यातले मी एक घरातला नैवेद्य भरणार आहे आणि एक आहे तो मी गाईला देणार आहे आणि हे बाकीचे तीन आहेत ते आपल्या घरातल्यांना खाण्यासाठी केलेले आहेत. आता आपण नैवेद्य भरूया घरचा पण आणि गाईचा पण. हे मी दोन नैवेद्य भरलेले आहेत. त्याच्यावर आपण हे आता मी कटाची आमटी केलेली आहे. मी कटाची आमटी तुम्हाला दाखवली नाही. तुम्हाला जर कटाची आमटीची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन तुम्ही हे बघू शकता. हे मी काढलेले तळण आहे. आपण जरा यात तूप टाकूया. अशा प्रकारे मी अधिक महिन्यातल्या धोंड्याचा नैवेद्य हा मी भरून घेतलेला आहे. हा एक मी घरातल्या देवांना दाखवणार आहे आणि हा एक आहे तो मी गाईला देणार आहे. अधिक महिन्यात गाईला आपण गोरगस किंवा नैवेद्य देत असतो तर हा मी गाईसाठी केलेला आहे. अधिक महिन्यातील दिंड किंवा धोंडे ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही एकदा करून बघा. दिंड्या अधिक महिन्यात नक्की करा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.